झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। पिंपरी चिंचवड मध्ये बर्निंग बसचा थरार। अमरावती शासकीय मेडिकल कॉलेज स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला अर्ज करा। हिंगोली जिल्हा परिषद बहुविध प्रशालेमध्ये स्वखर्चाने पुस्तकांचं वाटप। आमदार गणेश नाईक यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी। एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री, मंत्री जयंत पाटील यांचं विधान। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पीएमपीएलची बस पुण्याहून दापोडीला येत होती, त्यामध्ये 20 ते 25 प्रवासी हे प्रवास करत होते। मात्र प्रसंगावधान दाखवत चालकानं सर्व प्रवाशांना खाली उतरवलं। 20 ते 25 प्रवाशांसह जाणारी बस रस्त्यात अचानक पेटली। पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला। दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएलच्या बसला अचानक आग लागली होती। यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते, मात्र सुदैवानं चालकानं प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। पीएमपीएलची बस ही पुण्याहून दापोडीला येत होती, त्यात 20 ते 25 प्रवासी हे प्रवास करत होते। मात्र प्रसंगावधान दाखवत चालकानं सर्वच प्रवाशांना खाली उतरवलं, त्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुळा नदीच्या पुलावर बस पेटली होती। दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर असताना आधी इंजिनमधून धूर येताना दिसला होता, त्यामुळं बस ड्रायव्हरनं सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरवलं। त्यानंतर बसनं पेट घेतला। आग भडकल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। मग आग नियंत्रणात आली होती। ही बस सीएनजीवर चालणारी असल्यानं गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहोचू न देण्याचं आव्हान जवानांसमोर होतं। त्यात त्यांना यश मिळालं आणि ही आग आटोक्यात आणली गेली। सुवर्णा माने, झूम ऑन न्यूज, पुणे। अमरावती जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज व्हावं अशी 35 वर्षांपासूनची अमरावतीतील जनतेची मागणी आहे। 2016 पासून कृती समिती सातत्यानं आंदोलन करीत आहे। राज्य सरकारनं 2020च्या बजेटमध्ये अमरावतीत शासकीय मेडिकल कॉलेज करू ही घोषणा केली होती। 2021च्या बजेटमध्ये मात्र अमरावतीचं नाव वगळण्यात आलं, त्यामुळं अमरावती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासकीय मेडिकल कॉलेजसाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्याची मागणी केली आहे। 2020च्या बजेटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी अमरावती, सातारा, उस्मानाबाद, नंदुरबार या 4 जिल्ह्यांमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज स्थापन करू अशी घोषणा केली। मात्र 2021च्या बजेटमध्ये आणि बजेटच्या नंतर सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी निधी घोषित केला आणि पदही मंजूर करण्यात आली। या सर्व प्रक्रियेमध्ये अमरावतीला वगळण्यात आल्यामुळं हा एक प्रकारे विदर्भावर, विशेषतः अमरावतीवर अन्याय झाला असल्याचा आरोप देखील भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी केलाय। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासकीय मेडिकल कॉलेज अमरावती येथे स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षापासून अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये ज्या कागदपत्रांची किंवा ज्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे ती सगळी पूर्तता कृती समितीने केलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारनी विधान परिषदेमध्ये अमरावतीला मेडिकल कॉलेज देऊ म्हणून घोषणासुद्धा केली। सरकार बदललं, नवीन सरकार आलं। 2020च्या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनीसुद्धा घोषणा केली की महाराष्ट्रात 4 ठिकाणी आम्ही मेडिकल कॉलेज देऊ, अमरावती, सातारा, उस्मानाबाद आणि नंदुरबार। आणि प्रायोरिटीवर देऊ म्हणून सांगितलं। 2021च्या बजेटमध्ये त्यांनी नंदुरबार, सातारा, उस्मानाबादला पैसे दिले। सिंधुदुर्गचं नाव नव्हतं, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याला 100 कोटी देऊन डीनची नियुक्ती करून पदं भरण्याचीसुद्धा मान्यता दिली। 4 ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मान्यता मिळाली, परंतु अमरावती प्रायोरिटीवर असताना अमरावतीला मात्र पैसे दिलेले नाहीत। अमरावतीसाठी IIMAला त्यांनी अर्ज केला नाही। हा अमरावतीवर आणि विदर्भावर अन्याय आहे। हा अन्याय दूर करण्याची गरज आहे। आता या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज चालू व्हावं यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत। फक्त सरकारने डिसेंबरच्या आधी केंद्र सरकारकडे म्हणजे इंडियन मेडिकल कौन्सिलकडे अर्ज करण्याची गरज आहे आणि बजेटमध्ये निधी मंजूर करण्याची गरज आहे। ह्या जर 2 गोष्टी केल्या, तिसरं आहे डीनची नियुक्ती,
आणि पदांची भरती, ह्या जर तीन गोष्टी केल्या तर अमरावतीमध्ये पुढच्या 2022 शैक्षणिक वर्षामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा प्रवेश चालू होऊ शकतो आणि कॉलेज सुरू होऊ शकतं। त्यासाठी भारतीय जनता पार्टीने आज सरकारच्या लक्षात यावं म्हणून एक निवेदन कलेक्टरच्या मार्फत दिलं आहे। या निवेदनाचा असर काही झाला नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यात निदर्शनं करणार आहोत आणि त्याचाही काही परिणाम नाही झाला तर हजारोच्या संख्येने लोकांना आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीला होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। आमचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी नितीन सातपुते यांनी घेतलेल्या माहितीनुसार 27 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद बहुविध प्रशालेमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीनं स्वखर्चातून शालेय पाठ्यपुस्तकांचं वाटप करून कोरोना महामारीमध्ये आर्थिक घडी मोडलेल्या पालकांचा आधार होण्यासाठी खारीचा वाटा उचलला आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना जपत विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलाय। अशा या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री सुरेशराव वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती माननीय महादेव अप्पा एकलारे, जिल्हा परिषद हिंगोली, पंचायत समितीच्या गटसमन्वयक तेजश्री गवळी आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षण सभापती साहेबांनी शिक्षक हा सामाजिक बांधिलकी जपणारा दुवा आहे आणि तो सतत नवनवीन संकल्पना राबवत असतो आणि विद्यार्थ्यांना घडवत असतो असं म्हटलंय। या प्रशालेचे सर्व शिक्षकही नवसंकल्पना राबवणारे आणि होतकरू आहेत आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असा संदेशही दिलाय। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिंधुताई दहीफळे यांनी केलं, प्रास्ताविक शिवलिंग साखर यांनी केलं तर आभार हे विशाखा सोनावणे यांनी मानले। या कार्यक्रमाला सावंत मॅडम, इटकरे सर आणि शहा, खुदूस सर, खिल्लारी सर, घुगे मॅडम, खमर बाजी, उजमा बाजी, मगर सर, पवार सर आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते। ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली सेक्टर 10 येथील दिवा जेट्टी आणि जैवविविधता केंद्राला भेट देऊन पाहणी दौरा केलाय। यावेळी आमदार गणेश नाईक यांनी जेट्टीसाठी 25 लाखांचा निधी आणि जैवविविधता केंद्राला 25 लाखांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलंय। त्यानंतर ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन पाहणी केली। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाला गती देण्यात यावी तसेच येत्या 6 डिसेंबरपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं बांधकाम पूर्ण करण्यात यावं अशी आयुक्तांकडे मागणी केली आहे। या स्मारकाच्या बांधकामासाठी गणेश नाईक यांनी 50 लाख रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे। आताचा आपण आहोत बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळ। खरं म्हणजे या स्मारकाच्या अनुषंगानं जो खेळ खंडोबा चाललेला आहे हा खरं म्हणजे बेरेबल नाही, अनबेरेबल। आणि म्हणून इथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुमास्ते नावाचे अधिकारी आहेत त्यांना विचारावं हे कधी पूर्ण होणार आहे। म्हणजे इथे टोटली कुठलाही रिपेअरचा किंवा कन्स्ट्रक्शनचा कुठलाही पार्ट इथं राहणार नाही तर त्यांनी सांगितलं की 2022 होऊ शकेल। तर आम्ही असं म्हटलं की 2022 नाहीतर इतके वर्ष समजा खोलंबलेलं आहे तर त्या ठिकाणी विचारपूर्वक पूर्ण प्लॅनिंग करून तुम्ही शब्द द्या। कारण 21 पण शब्द होता, 20 होता, 19 होता आणि 18 पण होता आणि 17 पण होता। तर बाब अशी आहे की एकदा पूर्णत्वाला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर विचारावर प्रेम करणाऱ्या लोकांना येऊन त्यांच्या प्रति आदराची भावना व्यक्त करण्याकरता 6 डिसेंबरला तर लोकांना यावंच लागतं। परंतु त्यातल्या त्यात नंतर जसे येणारे प्रवासी त्या लोकांना एक नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचं घटनेचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालेलं ते बघताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या त्यांनी हाताळलेली पुस्तकं, लिहिलेली पुस्तकं, त्यांनी विविध केलेले एकूण लढे, त्या लढ्यांच्या चित्रफिती, अशा प्रकारचं ऑडिटोरियम वगैरे हे सर्व शांतपणे तिथे प्रवेशद्वारापासून कुठेही म्हणजे एकूण टॉयलेट सिस्टीम म्हणा, हाऊसकीपिंग म्हणा, गार्डन म्हणा, हे परफेक्ट कधी व्हावं अशा प्रकारची आमची भावना होती। आता त्यांनी मार्चपर्यंत सांगितले तर आम्ही सांगितले की तुम्ही एक काम करा, पुन्हा वरिष्ठांशी तुम्ही चर्चा करा आणि परत आम्ही ज्याला भेट देऊ त्याला आम्हाला तुम्ही सांगा। घाई गर्दीनं त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे फार पूर्वी,
म्हणजे 100 वेळा काही लोकांना उद्घाटन करायची हौस आहे, उद्घाटन झालेलं आहे, परंतु त्या राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून जनतेला खऱ्या अर्थानं त्याचं जनता अर्पण करण्याची जी तो दिवस आहे तो ठरवा. आता मगाश तुम्ही प्रश्न विचारला दिवा जेटीला गेलो, दिवा जेटीला गेलो तर ती जेटी लो टाईट म्हणजे बोटीच्या वेळेला तिचा वापर ना होऊ शकत प्रवाशांना, म्हणजे जे पर्यटक आहेत त्यांना ना, तिथल्या आजूबाजूच्या मच्छीमारी करणाऱ्या गावकऱ्यांना ना, कोणी हौशी म्हणून त्या ठिकाणी स्वतःची बोट घेऊन येणाऱ्या कुठल्याही घटकाला. आणि म्हणून आम्ही प्रस्तावित केलेलं आहे की ती फ्लोटिंग जेटी वगैरे नको, ती कायमस्वरूपी सॉलिड जेटी बांधा आणि 24 तास लो टाईड आणि हाय टाईड म्हणजे भरतीची वेळ आणि बोटीची वेळ त्या वेळेला तिथून लोकांना प्रवास करता आला पाहिजे अशा प्रकारची योजना करा. तिथे टॉयलेटची शौचालयाची व्यवस्था करावी, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, शेल्टरची व्यवस्था करावी. भविष्यकाला तर जर उद्याला हे इथले क्षेत्र मच्छीमार मोठ्या समुद्रात जाऊन जर त्या लोकांनी ट्रॉलर वगैरे मोठ्या मोठ्या बोटी घेतल्या तर त्या ठिकाणी त्याने आणलेली मासली जास्त टिकावी म्हणून कोल्ड स्टोरेज पण बांधावं अशा प्रकारची मागणी आम्ही मी केलेली आहे, माझ्यापूर्वी संदीप नायकांनी केलेली आहे. निश्चितपणे त्या ठिकाणचं सुशोभीकरण, एकूण त्या ठिकाणी असलेली मच्छीमारांची गैरसोय, प्रवाशांची गैरसोय आणि तिथलं वातावरण चांगलं राहण्याकरता निश्चितपणे घोषणा केलेली आहे. परत लवकरच साधारण एखाद्या महिन्याच्या व 1.5 महिन्याच्या आतमध्ये दुसरी बैठक होईल, त्यावेळेला त्या गोष्टीचा निर्धारा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. एकनाथ खडसेंना अटक करण्याचा काही लोकांचा उद्देश दिसतोय. छगन भुजबळ प्रमाणे एकनाथ खडसे ही निर्दोष सुटणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच फडणवीस यांच्या आरोपाला देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस नांदेडमध्ये निवडणुका असल्यानं तसं वक्तव्य करतायत. राज्य सरकारनं आपली जबाबदारी ही पूर्णपणे पार पाडली आहे. केंद्र सरकारनं पूर आणि अतिवृष्टीची मदत निरीक्षण करण्यासाठीची टीम ही उशिरानं पाठवली असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला, यावेळी त्यांनी ही वक्तव्य केली आहेत. कथित घोटाळा प्रकरणात विनाकारण काही शुल्लक कारणांवरून मागे लावणे हा एक नवा प्रकार महाराष्ट्रात भारतात गेले काही वर्ष आपण बघतोय. त्यातलाच तो एक भाग आहे. एकनाथ खडसे किंवा त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. जसं एकेकाळी भुजबळ साहेबांना तुरुंगात ठेवलेलं तसं आणि आज भुजबळ साहेब निर्दोष झाले तशाच पद्धतीने एकनाथ खडसे साहेबांना देखील अटक करण्याचा, त्यांना या न त्या कारणाने त्रास देण्याचा उद्देश काही लोकांचा दिसतोय. त्यामुळेच या केंद्रीय एजन्सीज त्यांच्यावरती कार्यरत आणि गतिमान झालेल्या. कल्याण डोंबिवली फेरीवाला मुक्त करा नाही तर आम्ही करू आणि पालिकेच्या आयुक्तांना असा मनसेना इशारा दिलाय. खराब रस्त्यांसाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचं विधान मंत्री जयंत पाटील यांनी कल्याणमध्ये केलं होतं. त्यांच्या या विधानावर मनसे आमदार राजू पाटील यांनी पलटवार केलाय. तत्कालीन सरकार युतीचं होतं, त्यात शिवसेना देखील सामील होती, नक्की त्यांनी हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे असा पलटवार देखील करीत त्यांनी टोला लगावलाय. इतकंच नाही तर रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाल्याची बॅनरबाजी केली जाते, मात्र बॅनर फाटले तरी काम सुरू झालेलं नाही असा देखील टोला आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला लगावलाय. नागरी समस्यांसंदर्भात भाजप आमदारांपाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी खराब रस्ते, 27 गावांमधील पाणी प्रश्न, काही विकास कामासंदर्भात आयुक्तांशी चर्चाही केली आहे. या बैठकीदरम्यान फेरीवाल्यांविषयी बोलताना कल्याण डोंबिवली या दोन्ही रेल्वे स्थानकातील परिसर हा फेरीवाला मुक्त झाला पाहिजे, अन्यथा आम्ही आमच्या परिणाम मुक्त करून घेऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. माझ्या मतदारसंघातली प्रलंबितजी कामं आहेत, तसेच डोंबिवली शहरातली काही कामं आहेत ज्याचे वारंवार आम्ही पत्र देऊन पाठपुरावा करत असतो. त्याच कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी आज आलो होतो. त्यांना विषय पत्रिका आधीच पाठवून दिली होती मी. त्यात मुख्यतः अमृत योजना जी रखडली तिच्या टाक्यांचा अजून काही विषय मार्गी लागला नव्हता, तर त्यासंबंधी त्यांना विचारला.
तर या आठवड्याभरात टाक्यांची हे होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्लस 27 गावांमधले नांदिवली वगैरे जे भाग आहेत जिथे पाणीटंचाई खूप आहे अशा इथे सध्या तात्पुरत्या स्वरूपात ते टँकरची व्यवस्था करून देणार आहेत आणि MIDCची लाईन कशी लवकर होईल आणि त्या लाईनचा प्रेशर वाढून तात्पुरते का होईना लोकांना कसा दिलासा मिळेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. बाकी अमृत योजनेचं काम अजून पुढे लवकर सरकेल आणि टाक्या वगैरे होऊन लवकरात लवकर या 27 गावांचा पाण्याचा प्रश्न कसा निकाल लागेल याच्यावर जास्त भर दिला आणि त्यांनी सकारात्मक त्याच्यावर अप्रोच ठेवलेला आहे. दुसरा माझा होता BSUP प्रकल्पातील जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना ज्या रूम्स वगैरे द्यायचे आहेत मग ते 48 असतील किंवा 90 feet वगैरे अशा लोकांचाही प्रश्न लवकरच ते मार्गी काढणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. मोहन सृष्टीमध्ये जी पार्किंगमध्ये परवा मी गेलेलो तिथे जो चिखळ आहे पालिकेची पार्किंगची जागा आहे तर तिथल्या रहिवाशांनी ती त्यांच्या ताब्यात दिल्यावर ती मेंटेन ठेवण्याची तयारी दाखवलेली आहे तर ते माननीय आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं ते त्याला पॉझिटिव्ह आहेत आणि ते त्यांना करून देणार आहेत. असे अनेक विषय होते. मुलात मुख्य विषय होता कल्याणपूर्वेतला निवाळी रस्ता तर त्यांना जे अधिकाऱ्यांकडनं माहिती गेली की रस्त्याचं काम जसं बिलं निघाले त्याप्रमाणे झालं आहे परंतु मी त्यांना सांगितलं की अशी परिस्थिती नाही आहे तिथे तुम्ही स्वतः जाऊन एकटे बघा आणि मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचं घ्या त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल असं वाटत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा नसेल झाला तर नका करू परंतु सर्वस्वी हा निर्णय मी माननीय आयुक्त साहेबांकडे ठेवून दिलेला आहे. दुसरा लोकग्रामचा जो स्कायवॉक आहे त्याचे पैसे पण पालिकेने 70-80 crore भरलेले आहेत परंतु असं असतानाही टेंडर फ्लॉट करून टेंडर आला त्यांना परंतु कुठलाच ठेकेदार त्या नियमात बसल्याने म्हणून परत पुन्हा त्याची रिटेंडरिंग होणार आहे. खरं तर या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत ही काळजी आधीच घ्यायला पाहिजे. टेंडर फ्लोट करताना तुम्ही ज्या अटी नियम दिलेले असतात याच्यात कुठेतरी आपल्या मर्जीचा ठेकेदार यावा का असं काहीतरी चाललेलं मला दिसतंय आणि अननेसेसरी तो स्कायवॉक रखडला आहे. परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही DRM यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करू काय ती माहिती घेऊ. एकंदरीतच अत्यंत पॉझिटिव्ह मीटिंग झाली आणि दिवाळी असल्यामुळे आम्ही पण थोडे पॉझिटिव्हच होतो की जसं रेल्वे स्टेशनवरचे फेरीवाले आहेत कोरोना काळात आम्ही कोणालाच त्रास होऊ नये मग तो गरीबात गरीब फेरीवाला अनधिकृत जरी असेल तरी त्याकरता आम्ही त्या विरोधात आवाज उठवला नव्हता परंतु त्यांना आता सांगितलं की दिवाळीनंतर ॲटलिस्ट दोन्ही स्टेशन कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही स्टेशन फेरीवाला मुक्त व्हायला पाहिजेत नाही झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते करून घेऊ परंतु जे नियमानुसार आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. असे अनेक विषय होते आणि ते त्यांच्याकडे त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिप्लाय दिला. सोलापुरातील रेल्वे लाईन परिसरातील 7 Heaven बिल्डिंगला भीषण आग लागली. आत्तापर्यंत या आगीमध्ये 10 to 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून आग विझवण्यासाठी पाणी मारण्यात आलेलं आहे मात्र आग अजूनही धुमसत असताना पाहायला मिळते आहे. बिल्डिंगच्या टेरेसवरती 20 सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे. या संपूर्ण बिल्डिंगमध्ये 40 कुटुंब वास्तव्यास आहेत. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी 2,650 crore रुपयांच्या मदतीचा GR काढला मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळं महाराष्ट्र फक्त काय पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणापुरता मर्यादित आहे का असा सवाल काहींनी केलाय. असा प्रश्न राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत असं असताना विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनानं मदतीचे आदेश काढले मात्र पश्चिम विदर्भामधील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केलीच नाही त्यामुळं पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का असा प्रश्न राज्याचे माजी कृषी मंत्री यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे. अखेर मायबाप सरकारनी 26 ऑक्टोबरला GR काढला शासन आदेश काढला 2,650 crore रुपयाच्या मदतीचा. पण दुर्दैव असं की पश्चिम विदर्भातल्या एकाही जिल्ह्याचा त्यामध्ये उल्लेख नाही. पश्चिम विदर्भातले जिल्हे तर आत्महत्याग्रस्त जिल्हे. विदर्भातला फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्हा घेतला गेला. मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र काय फक्त कोकणापुरता पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. या पश्चिम विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतात आहे. 3 महिन्यात 775 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
सोयाबीन आजच गेलं, तूर जळली, कापसावर बोंडळी आली, संत्रा गळले, आणि तुम्ही मदत द्यायला साधा जीआर सुद्धा काढत नाही। म्हणजे आमची दिवाळी अंधारातच आम्ही करायची का? हा शेतकऱ्यांचा, पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तातडीनं पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसाठी, पूर्व विदर्भातल्या नागपूर आणि गडचिरोली सह बाकीच्या जिल्ह्यांसाठी तातडीनं मदतीचा आदेश आपण काढणार का? दिवाळीच्या अगोदर विदर्भातल्या शेतकऱ्यांना मदत देणार का? हा आमच्या पुढे सवाल आहे। राज्य राखीव बलगट क्रमांक 4 नागपूर SRPF च्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पुरुषोत्तम विठ्ठलरावजी कोळपकर राहणार समीट तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे 20 एप्रिल 1993 रोजी मंगेजरी गाव येथील गोंदिया येथील भूसुरुंग स्फोटामध्ये शहीद झाले असल्यामुळं त्या अनुषंगानं 21 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस स्मृती दिन असल्यानं त्यानिमित्तानं शहीदांच्या स्मृतींना स्मरण करून त्यांच्या पराक्रमाची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवणं तसेच शहीद कुटुंबाचा सन्मान करण्याकरिता शस्त्र पोलीस उपनिरीक्षक दीपक नामदेव तायडे नागपूर, पोलीस हवालदार DM तायडे, पोलीस नाईक धीरज कुमार रामदास नंदागवळी, शस्त्र पोलीस शिपाई शशांक बाबूराव शेवडे यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या तालुक्यातील चांदवड पोलीस ठाण्यात श्रद्धांजली तसेच शहीद सन्मान कार्यक्रम आणि मानवंदना देण्यात आली। यावेळी चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी शहीद पोलीस शिपाई पुरुषोत्तम होळकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून मानवंदना दिली आहे। त्यानंतर या कार्यक्रमासाठी शहीद झालेले पुरुषोत्तम कोळपकर यांची आई सुशीलाबाई कोळपकर, वडील विठ्ठल कोळपकर, भाऊ धनराज कोळपकर, वैभव कोळपकर यांनी श्रद्धांजली वाहिली। धुळे तालुक्यातील देवमाळे शिवारातील 4 विद्युत रोहित्र ही कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हे नुकसान ग्रस्त पिकं हातात घेऊन वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात देवमाळे शिवारातील 150 शेतकरी चक्क ट्रॅक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयात घुसवल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनतळावर ट्रॅक्टर लावून यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त केलाय। धुळे तालुक्यातील देवभाणे शिवारातील 4 विद्युत रोहित्र ही वीज कंपनीच्या सोनगीर येथील काढल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केलेली आहे। त्यामुळे या भागातील 150 अधिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं असून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकं करपून गेली आहेत। शेतकऱ्यांनी वेळोवेळी विजेची बिलं भरली आहेत तरी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी करपलेली पिकं आणून वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त केला आहे। दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील अंगणवाडीमध्ये वयाच्या 7 महिन्यांपासून ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना आदिवासी विकास विभागामार्फत 4 दिवस विविध आला याचं वाटप करण्यात येत आहे। आदिवासी विकासामार्फत चालवण्यात येणाऱ्या या मोहिमेला अतिदुर्गम भागातील अंगणवाड्यांना हा आहार दिला जातो। त्याच पद्धतीनं कुपोषण मुक्त भारत अभियानासाठी हा अंडी वाटपाचा कार्यक्रम आदिवासी विकास भवनकडनं 7 महिने ते 6 वर्षाच्या मुलांना अंगणवाडीमध्ये मुलांना अंडे वाटप केले जातात। महिन्याचे 16 अंडे असतात। आम्ही 8 दिवसाला 4 अंडे असतात। तसेच पूर्ण आपल्या आमच्या पीठामध्ये पांढऱ्या 2 मध्ये आता अंडे वाटप चालू आहे। माळेधुमालं, मोहे, पिंगळवाडी, चौसाळे, हनुमंतवाडी, पिंपरी अंचला, अस्वलीपाडा, अजून आमच्या बिठामध्ये 25 अंगणवाड्यांमध्ये हे वाटप चालू आहे। राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक ही राज्य परिवहन प्रशासनाकडून होत नसल्यानं कामगारांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अडचणीचं जात आहे। महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिलं जात नसल्यानं राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व संघटनांनी अमरावती विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 पासून 28% महागाई भत्ता दिला जात असून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना फक्त 12% महागाई भत्ता दिला जातोय। वार्षिक वेतनवाढीचा दर, घरभाडे भत्ता नियमाप्रमाणे दिला गेला नाहीये। 2018 पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ होऊनही तो दिला गेला नाहीये। त्याची थकबाकी अद्यापपर्यंत दिली गेली नाहीये। शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम 12,500 रुपये दिले जातात। 2 वर्षापासून मागणी करूनही त्यामध्ये आर्थिक अडचण दाखवून ती वाढ दिली गेली नाहीये। परिवहन मंत्री अनिल परब यांनी 2019 महागाई भत्ता हा 5% देण्याचा आणि दिवाळीकरता दिवाळी भेट म्हणून 2,500 रुपये देण्याची घोषणा करून
राज्य परिवहन कामगारांच्या तोंडाला पाणी पुसली आहेत. राज्य परिवहनच्या कामगारांना दिवाळी भेट 15,000 मागणी असताना तुटपुंजी भेट जाहीर करून कामगारांची बोळवण केली जाते असा आरोप मागणी करणाऱ्या कृती समितीनं केलाय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण केलं जाईल असा इशारा देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय. काय नेमक्या मागण्या तुम्ही आज तुमच्या नेमक्या मागण्या काय तुम्ही आज बेमुदत उपोषण सुरू केलं? आमच्या ज्या सर्वांना सर्वात पहिले जय महाराष्ट्र. जे प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेलं आहे आणि फक्त आम्हाला स्वप्न दाखवून राहिली इतक्या वर्षापासून, त्या प्रशासनाला जागरण करासाठी त्याला झोपेतून उठवासाठी आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यांसाठी आम्ही एसटी महामंडळाच्या सर्व संघटनांनी मिळून कृती समिती तयार केली आणि कृती समितीच्या माध्यमातून आज प्रशासनाला ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत, जे आम्हाला 28% DA मिळालेला नाही, इन्क्रीमेंटमध्ये वाढ झालेली नाही, आमचा बेसिकमध्ये म्हणजे आमच्या पगारामध्ये जो आमचा पगार रेग्युलर होत नाही, त्या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज इथं सर्वजण एकत्र झालेलो आहोत. जे 26 कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेपोटी आत्महत्या केली त्यांना आजपर्यंत कोणतंही सानुग्रह अनुदान किंवा त्यांना मदत झालेली नाही. आणखी एसटीमध्ये जे आमचे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत त्या कामगारांना आर्थिक विवंचनं ढकलू नये, त्यांच्यावरही आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही इथं एकत्र येऊन आज या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की जर आज उपोषणा दरम्यान जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याच्या पुढच्याही ज्या अनेक स्टेप्स असतील त्या आम्ही उचलणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ. आता नाही तर कधीच नाही. आता हे उपोषण तेव्हा संपेल जेव्हा सरकार आमच्या पूर्ण मागण्या मान्य करेल. तोपर्यंत आम्ही हे उपोषण पूर्ण होऊ देणार नाही, संपवणार नाही. अर्ध्यातून आम्ही याच्यातून कोणी बाहेर पडणार नाही. जय महाराष्ट्र. जयदीप भीमरावजी घोडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार सेना. हे कालपर्यंत होतो, आज कृती समितीतला एक सदस्य म्हणून. संपूर्ण राज्यभर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण आंदोलन सुरू झालंय. वेगवेगळ्या मागण्या घेऊन राज्यातील प्रत्येक विभागाच्या समोर हे आंदोलन सुरू झालंय. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन आणखीनच तीव्र करणार असल्याचा इशारा देखील कर्मचारी संघटनांनी दिलाय. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% द्यावा, त्याचबरोबर योग्य पद्धतीनं पगारवाढ मिळावी अशा विविध मागण्या घेऊन हे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. सरकारनं आता जो महागाई भत्ता दिलाय त्यामुळे केवळ 500 ते 600 रुपये मिळणार आहेत. इतक्या कमी पैशांमध्ये दिवाळी नेमकी कशी साजरी करायची हे सरकारनं देखील सांगावं अशी देखील विचारणा यावेळी या कामगारांकडून करण्यात आली आहे. आंदोलन राज्यस्तरीय आंदोलन राज्यस्तरीयची जी सर्व संघटनाची कृती समिती आहे त्यांच्या आदेशांमुळे आंदोलन होत आहे. त्या कृती समितीमध्ये सर्व संघटनेशी संलग्न असलेल्या सगळ्या संघटना सहभागी झालेल्या आहेत. प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. जे काही प्रशासनानं शासनानं मान्य केलेलं आहे की वेतनवाढ आमचे 2% 3% करायला पाहिजे, घरभाडे भत्ता महाराष्ट्र शासनाप्रमाणे मिळायला पाहिजे आणि आमची प्रामुख्याने जी मागणी आहे की आमचं जे ह्या 2 वर्षात कोरोनामुळं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ 26 आत्महत्या झालेल्या तरी देखील शासनानं दखल केलेली नाही. हे मान्य आहे की वेळोवेळी शासनानं पगारासाठी निधी उपलब्ध करून दिला, पण आमची प्रामुख्याने मागणी आहे की आमच्या महामंडळाचं शासनात विलीनीकरण करावं किंवा आमच्या महामंडळाचं जे आर्थिक बजेट आहे ते आर्थिक बजेट शासनाच्या बजेटमध्ये विलीन करावं ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि आता दिवाळी सण तोंडावर असल्यामुळं आमचा पगार 1 तारखेला करायचं शासनाने जाहीर केले, प्रशासनाने जाहीर केले, पण जे आम्ही आमच्या राज्यस्तरीय कृती समितीने ज्या काही मागण्या दिल्या होत्या त्या आम्हाला सानुग्रह अनुदान 12,500 ते 15,000 दरम्यान मिळायला पाहिजे. आम्हाला 2019 प्रलंबित जो महागाई भत्ता जो 16% आमचा देणं लागतो आहे, आज शासनाला शिक्षकांना सर्व कर्मचाऱ्यांना 28% दिलेलं आहे, पण अजून आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना 12% आम्ही अजून थांबलेलो आहे. तर परवा ही जी पत्र नोटीस दिली त्यावेळी आदरणीय परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी परस्पर कुठल्याही संघटनेला किंवा कृती समितीला विश्वासात न घेता वास्तविक चर्चा करून त्यांनी तोडगायात काढणं गरजेचं होतं. जरी समजावून सांगितलं असतं की बाबा आपली परिस्थिती असे आत्ता पण एवढं देऊया नंतर एवढं तरी कृती समितीने सामंजस्यपणा दाखवून त्या थांबाची भूमिका घेतली असती, कारण आम्हाला देखील कळते की पैसे मिळवायचा सीझन आहे, पैसे मिळवायला पाहिजे. 2 वर्ष आपण पैसे मिळवलेले नाहीत, पण हे प्रकरण कुणालाही बैठकीला न बोलवता परस्पर 5% जाहीर केला जो महागाई भत्ता देतो तो अतिशय तुटपुंजी वाढ आहे. साधारणपणे सर्वसामान्य 500 ते 600 रुपये वाटतात. आता 500 ते 600 रुपये तुम्ही काय दिवाळी करणार हे तुम्हीच ठरवा. आणि मीडियाला देखील आमची विनंती आहे की मीडियानं 2 दिवस दाखवले की कामगारांची एसटी द्या, दिवाळी गोड झाली. साहेब कशी दिवाळी गोड आहे सांगा. आता महावितरणला 12,500 डिक्लेअर केला, शासनाला त्यांनी काय असेल ते नियमाप्रमाणे डिक्लेअर करा, आम्हाला जर तुटपुंजी वाढ देत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा कामगारांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे आणि असंतोषाचा उद्रेक आणि आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज राज्यस्तरावर विभागीय कार्यालयासमोर सर्व संघटना कृती समिती हे आमरण आणि बेमुदत
उपोषण आंदोलन होणार आहे आणि मी संजीव चिकुर्डेकर महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कर्मचारी काँग्रेसचा उपाध्यक्ष आणि वेळीच दखल भरमसाठ झालेली इंधन वाढ वाढती स्पेअर पार्ट्स आणि साहित्याची वाढ पाहता प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मागील काळामध्ये कोरोनामुळे एसटी बसेस बंद असल्यानं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं बस भाडेवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता आणि याच प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणानं मान्यताही दिली होती. त्यामुळे सोमवारपासून परिवहन महामंडळानं तब्बल 17% प्रवास भाडे वाढवल्यामुळं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. त्यामुळं या भाडेवाढीबद्दल काही प्रवासी नाराजी देखील व्यक्त करतायत तर काही जण ही भाडेवाढ योग्य असल्याचं सांगतायत. सरकार कोंडून मारायला लागले प्रवासासाठी तिकीट वाढे आम्ही कसे हिंडायचे कसे फिरायचे कसं माल पाणी पैसा पाणी मिळायचा कसं गावातला जायचं लेकीबाईला भेटायला कसं पाहायचं काय करायचं आम्ही काय बोलायचं सरकारला काय सांगाल सरकारला काय सांगायचं तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही काय सांगणार तुम्ही सांगा काय सांगणार आम्हाला घेऊन जा कधी पैसे करा कोणी आम्हाला परत काय सांगाल सर एस टीचे दर वाढलेले आहेत 17% आणि डिझेलचे पण दर वाढलेले आहेत त्यातून सर्वसामान्य प्रवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं मला हेच वाटते सर त्यांनी वाढवलेले जे काही रेट आहेत ते योग्य आहेत आणि ते काळानुसार त्यांनी ते रेट ठेवलेले मला एक सांगा की कोरोना काळ असेल किंवा अतिवृष्टी असेल याबाबत एस टी महामंडळ सर्वस्व बंद होतं मात्र आता सुरू झालं आहे कुठेतरी चालू झालं आहे मात्र त्यामध्ये एस टीचे दर वाढलेले आहेत याबद्दल आपण शासनाला काय आव्हान कराल का कमी करा का जास्त करा नाही योग्य रीतीने शासनाने निर्णय घेतलेला शासन योग्य आहे सर्व परिस्थिती बघून निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं ते योग्य आहे भाडेवाढ ठीक आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू क्या बोलेंगे आप कहाँ से प्रवास कर रहे हैं क्या आपको ये एस टी का जो पैसा है ज़्यादा लग रहा है टिकट का क्या क्या बोलेंगे इसके बारे में सर यहाँ से जो हम लोग बीट से भी औरंगाबाद जा रहे हैं बहुत ज़्यादा पैसा है एक्चुअली जो मुंबई में हम लोग जाएंगे ना इतना सारा पैसा हो गया है हम लोग का भी हम लोग चार्ज हो गया हम लोग का 700 रुपये का साथ अभी इससे पहले 600 था ना जी सर हाँ इससे पहले जब हम लोग आए थे एक ही दिन में बढ़ गया तो बहुत ज्यादा पैसा है मुंबई से हम लोग जाएंगे ना टैक्सी में दो तीन घंटे की जगह पर भी तो इतना पैसा नहीं जाएगा क्या क्या मांग करेगा ये सही है या गलत है गलत है टिकट बढ़ना गलत है इतना तो पेट्रोल का पैसा नहीं जाएगा नहीं जाएगा क्या मांग करेंगे आप महाराष्ट्र शासन से हो जाए। क्या आप ये टिकट बाढ़ से कुछ नाखुश है या खुश है नाखुश है क्या बोल रही क्या लगता है से विनती करना चाहते हैं कि जो गरीब किसान है वो कैसे दे सकेंगे इतना सारा पैसा दिस इज नॉट गुड फॉर एवरीबॉडी लेस होना चाहिए पैसा अगर एक किसान लोग ऐसे ट्रैवल करेंगे तो उनके पास तो इतना पैसा नहीं होगा साथ एक जन चार जन का 700 रुपया लेने का ये बहुत ही ये दो दिन में इतना रेट बढ़ जाना और अभी कोविड में तो कोई इतना काम पे भी नहीं जा सकता है और कोविड में से थोड़ा सा क्लोज हो गए और जिसके पास नहीं है पैसा अगर उनके किधर जाना है जरूरत है ट्रैवल रेट इज जो प्राइस है वो प्राइस किसान नहीं दे सकता लेकिन क्या लगता है आपको मोदी जी या महाराष्ट्र ठाकरे सरकार कम करना चाहिए या ना चाहिए करना चाहिए बिल्कुल करना चाहिए हम लोग गरीब जैसे उन लोग के लिए तो बिल्कुल करना चाहिए शुक्रिया काय सांगाल एस टीच्या तिकिटामध्ये उदरवाढ झालेली प्रवासी काय सांगतात प्रवासी सुखी आहेत का दुखी झालतात काय म्हणतात अचानक कशा तिकीट दर वाढलाय कशामुळे 63 रुपये दरवाढ योग्य का अयोग्य कर्मचाऱ्यांसाठी दरवाढ योग्य काय सर्वांना प्रवाशांना तिकीट वाढीमुळे काय तुम्हाला त्रास होतो आणि काय प्रवास म्हणतात काय झालं बाबा सणासुदीचा दिवस आहे प्रवाशांचा कसा प्रतिसाद आहे कोरोना लॉकडाऊन मध्ये थांबले होते आता कसा प्रतिसाद प्रवाशांचा प्रतिसाद जास्त काही वाढलेले नाही प्रवासी पहिल्याप्रमाणे प्रवास
किती धर्म किती नुकसान होईल किती फायदा होईल काय सांगा? प्रवासी वाढले तरच फायदा होईल. प्रवासी जर पहिल्याप्रमाणे राहिले तर एवढा काही प्रवासी दर वाढ तिकीट दरवाढीमुळे फायदा होणार. धन्यवाद. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडमध्ये बर्निंग बसचा थरार. अमरावती शासकीय मेडिकल कॉलेज स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला अर्ज करा. हिंगोली जिल्हा परिषद बहुविध प्रशालेमध्ये स्वखर्चानं पुस्तकांचं वाटप. आमदार गणेश नाईक यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी. एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री. मंत्री जयंत पाटील यांचं विधान. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.